पलूसमधील अशोक रानमाळे टोळी तडीपार करण्यात येणार आहे पोलूस पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार अशोक अण्णा रानमाळे व त्यांचे टोळीस मान्य पोलीस अधीक्षक दीक्षित गेलाम यांनी सांगली सातारा व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिलेत पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रस्तावित हद्दपार इसम अशोक अण्णा रानमाळे वय पंचावन्न वर्ष रणजित अशोक रानमाळे वय तेवीस वर्ष अभिजित माणिकराव पाटील वय अठ्ठावीस वर्ष रावसाहेब अण्णा रानमाळे वय बासष्ट वर्ष विश्वजित अशोक रानमाळे वय बावीस वर्ष सर्व राहणार बोरली तालुका पल्लूस जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सण दोन हजार सतरा ते दोन हजार वीसमध्ये शेतजमिनीचे वहिवाटीचे हद्दीच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवणे घातक शस्त्राने दुखापत पोहोचवणे मारहाण त्याचबरोबर शिवीगाळ जीवे मारण्याची धमकीसुद्धा देणे असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायदानं न जुमणारे तर कोणाचंही ऐकणार नाही आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न सहाय्यक पोलीस निरीक्षक पलूस यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक सांगली यांनी अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव यांची चौकशी अहवाल त्याचबरोबर टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा सद्यस्थितीचा तसेच त्यांच्या हालचाली त्याचबरोबर टोळीतील सदस्यांनी दिलेले म्हणणे बाबी विचारात घेऊन त्यांची सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून अशोक अण्णा रानमाळे वय पंचावन्न रणजित अशोक रानमाळे तेवीस वर्ष अभिजित मणिकराव पाटील अठ्ठावीस वर्ष रावसाहेब अण्णा रानमाळे वय बासष्ट वर्ष आणि विश्वजित अशोक रानमाळे वय बावीस वर्ष हे सर्व बुर्ली येथे राहणारे आहेत तालुका पलूस जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचं कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी त्यांना तडीपाराचे आदेश देण्यात आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट तीचा जागर